हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईतून सेनगाव येथील 3 मंडळं वगळल्याने गोरेगाव येथील शेतकरी संपावर गेलेत. गोरेगाव अप्पर तहसील समोर त्यांचं आंदोलन चालू असून आज येथील आंदोलन अधिकच तीव्र झालंय. रस्त्यावर टायर जाळून प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, बाबुलगाव, वाजेगाव आणि पुसेगाव ही महसूल मंडळं अतिवृष्टीतून वगळली आहेत. त्यामुळे गोरेगाव परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी संप पुकारलाय. हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. अनेक मंडळात ढगफुटी देखील झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळेल असं आश्वासन दिलं होतं. मात्र हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, बाबुलगाव, पुसेगाव आणि आजेगाव हे सर्कल अतिवृष्टीतून वगळण्यात आलं असल्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. सेनगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भागात पंचनामे झाले. तालुका प्रशासनाने 32,23,47,200 रुपये एवढा निधी अतिवृष्टी धारकांमध्ये वितरित होणार असं म्हटलं. मात्र सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, आजेगाव, बाबुळगाव आणि पुसेगाव ही 4 गावं मंडळं अतिवृष्टीतून वगळण्यात आली. त्यामुळे तेथील शेतकरी निराश झालेत. गोरेगाव येथील शेतकऱ्यांच्या मागणी अशी आहेत की अतिवृष्टीमुळे त्यांना अनुदानाचा लाभ देण्यात यावा, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदान देण्यात यावं, जिल्हा तसेच महाराष्ट्रभर सरसकट पीक विमा लागू करण्यात यावा, कोरोनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, तत्काळ वीज बिल माफ करण्यात यावं. हिंगोली जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी आमदार खासदार यांच्यावर या आंदोलनातील कार्यकर्त्यांनी चांगलीच टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट अनुदान मिळेल, मग हिंगोली जिल्ह्यातील 4 मंडळं अतिवृष्टीतून का वगळण्यात आली आहेत? हिंगोली जिल्ह्याचं हे राजकारण गोरेगाव येथून चालतं, पण हे मंडळ देखील वगळण्यात आलंय. जे आता नवीन सरकार स्थापन झालं, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंनी सुरुवातीला 50,000 रुपये आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर देऊ, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना, यातूनही शेतकऱ्यांना वगळलं. आत्तापर्यंत त्याची म्हणजे ऑथोराईज घोषणा नाही. सोबतच जे दुष्काळी अनुदान होतं ते शेतकऱ्यांना वाटलं होतं की खरीपाच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने मोठं नुकसान झालं, मात्र शेतकऱ्यांच्या शेतात पिकं जाऊनही शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. आणि सेनगाव तालुका असेल, हिंगोली जिल्हा असेल किंवा इतर जिल्हे असतील, या जिल्ह्यामधले मंडळं वगळून फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं फुटण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि सोबतच यांनी अधिवेशनात घोषणा केली होती की शेतकऱ्याचा गळ्याचा फास आम्ही काढू, मात्र पीक विमा हा दरवर्षी आम्हाला नाकारून हे प्रत्येक सरकार हे शेतकऱ्याच्या माथी फक्त म्हणजे आत्महत्याच मारत आहे, म्हणजे शेतकऱ्यांना बर्बाद करून प्रत्येक सरकारने सोडलेले. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आज आमचा संपाचा पहिला दिवस होता, आणि शेतकऱ्यांना विनंती आहे की बाबा आपला माल रस्त्यावर वेळ आली तर वाटून द्या, दूध वाटून द्या, पण कृपया करून यांना विकू नका, यांनाही कळू द्या शेतकऱ्यांची किंमत यांनाही कळाली पाहिजेत. तरी आजचा पहिला दिवस होता, इथून पुढे जर यांनी दखल घेतली नाही तर या आंदोलनाचा भडका उठेल आणि पूर्ण महाराष्ट्रभर याचा तीव्र पडसाद उमटतील.